गावखेड्यातली शुकशुकाट पाहताय तुम्ही, हे सर्व दुकानं बंद आहेत. का बरं? कोरोनाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे. प्रत्येक दुकानाचं शटर डाऊन दिसेल तुम्हाला, पण तरीसुद्धा नियमांचं उल्लंघन करणारे काही नागरिक रस्त्यावर बऱ्याचदा दिसून येतात. त्यामुळं पोलिसांना आणि महसूल प्रशासनाला वेगळं पाऊल उचलावं लागतं. अशाच पद्धतीचं पाऊल जानेफळ पोलीस आणि महसूल प्रशासनानं उचललं आहे. तर ते मग काय, तर त्यांनी हाती पाट्या घेतलेल्या आहेत. हे बघा, नियम पाळा, कोरोना टाळा. कोरोनाचा त्यांनी लॉंगफॉर्म पण या ठिकाणी केला आहे. कोळी रोडपर ना निकले, घरी राहा, सुरक्षित राहा, तुमची सुरक्षा हेच आमचे कवच, अशा पद्धतीच्या पाट्या. म्हणजे त्यांनी बोलायचं काम ठेवलेलं नाही आहे, दूरवरूनच लोकांना दिसलं पाहिजे. बरं, हे असूनही लोक जर समजा ऐकत नसतील, नागरिक ऐकत नसतील, तर आता त्यांच्या तोंडाला मास्क नसेल तर स्वतः पोलीस त्यांना मास्क प्रोव्हाइड करतायत. हे अशा पद्धतीचं नियोजन जालेफळ पोलिसांनी केलं आहे. पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहेत, गोंदे साहेब. हे कसं नियोजन केलं तुम्ही? याच्यामध्ये आपण सर्वजण बघत आहोत, कोविड-19 प्रादुर्भाव आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जानेफळ हे मेहकर ते खामगाव जाणाऱ्या रोडवर असणारं महत्त्वाचं गाव आहे. या ठिकाणी लोकसंख्या भरपूर आहे आणि जे आपण शासनाने नियम लावून दिलेले आहे त्या नियमामध्ये 7 ते 11 अत्यावश्यक सेवा चालू आहे. या व्यतिरिक्त जे कोणी या सेवे या वेळेचं बंधन पाळत नाहीत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत. त्याचप्रमाणे आत्ता आमचा जो आता ह्यो जो हे आहे उपक्रम आहे, तर त्या उपक्रमाद्वारे आम्ही जनतेला एक गांधीगिरीमधून त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की आपण सर्वांनी कोविडचा जो प्रादुर्भाव आहे याचं गांभीर्य ओळखा, घरी राहा, सुरक्षित राहा, आणि लोकांना ह्या माध्यमातून आम्ही जनजागृती करण्याचा एक थोडासा प्रयत्न पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासनातर्फे करत आहोत. नागरिकांना काय सांगाल? नागरिकांना आम्ही हेच सांगतो की आपण सर्वजण बघत आहात की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आज हॉस्पिटलची परिस्थिती सर्वात भयानक आहे. लोकांना बेड मिळत नाही आहे, ऑक्सिजन मिळत नाही आहे. तर आपण याच्यासाठी आपण हॉस्पिटलपर्यंत जाण्याच्या आधी आपण जर स्वतःची काळजी घेतली, कुटुंबाची काळजी घेतली आणि स्वतः सुरक्षित राहिले तर आपल्याला तिथपर्यंत जायची गरज येणार नाही, आपल्याला बेडची गरज लागणार नाही. तर माझं म्हणणं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन याच्यातर्फे माझं सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी नियम पाळा, घरी राहा, सुरक्षित राहा. हे पोलीस बांधव रस्त्यावर आपल्यासाठी उतरलेले आहेत. बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल की नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतात, नियमांचं उल्लंघन करतात, मास्क लावायचं जिवार येतं आणि मग बाजारात होणारी गर्दी आता हॉस्पिटलमध्ये होऊ लागलेली आहे. त्याचं कारण फक्त आपण नियम पाळत नाही, त्याचं उल्लंघन करतो. दरवेळी आपल्याला समजून सांगायला फक्त पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारीच येतील का? आपल्याला स्वतःहून काही समजत नाही आहे का? आपण जर सुज्ञ असाल तर हे समजून घ्यायला हवं. आणि कोरोनावर मात जर करायची असेल तर गर्दी टाळायची, मास्क लावायचा आणि वेळोवेळी हात धुवायचे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पठाणे, मी मयूर निकम, झी मीडिया, जानेफळ, बुलढाणा. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे